अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना विनाकारण ताब्यात घेतलं जाऊ नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. त्यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत. आपल्याला विनाकारण टार्गेट केलं जात असल्याची अल्पसंख्याक समाजामधल्या काही तरुणांची भावना झाली आहे, त्यामुळे दहशतवाद विरोधी कारवाईच्या नावाखाली पुराव्याशिवाय मुस्लिमांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेऊ नये असं शिंदेंनी या पत्रात म्हटलंय. शिंदेंनी या पत्रात काय लिहिलंय ते बघूया. बघतोय आपण काय म्हटलंय शिंदेंनी या पत्रामध्ये. आपल्याला विनाकारण टार्गेट केलं जात आहे अशी अल्पसंख्याक तरुणांची भावना आहे. आपल्या मूलभूत हक्कांवरती हे अतिक्रमण असल्याचं त्यांना वाटू लागले. कोणत्याही निष्पाप नागरिकाचा छळ होणार नाही हे पाहणं सरकारचं काम आहे. अशा प्रकारे अटक झालीच तर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी, शिवाय चुकीनं अटक झालेल्यांना तातडीनं सोडावं आणि त्यांचं पुनर्वसन केलं जावं. झी 24 तास एक पाऊल पुढे.